नमस्कार, मी माधुरी। आपला आजचा विशेष कार्यक्रम नारी शक्ती पुरस्कार 2019 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करणारा पुरस्कार म्हणजेच नारी शक्ती पुरस्कार 2019। या पुरस्काराच्या निमित्ताने आपण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करत असतो, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत असतो। महाराष्ट्रामध्ये तिसरी व पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम जी केस जिंकली 2011 साली स्त्री भ्रूण हत्येची, ती केस जिंकणाऱ्या ॲडव्होकेट ज्योती सोरखाडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। सर्वप्रथम मॅडम आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप अभिनंदन। मॅडम, आपण स्त्री भ्रूण हत्येची ही जी केस जिंकली, तर एक मुलगी एक स्त्री म्हणून तुम्हाला लहानपणापासून घरचं वातावरण कसं मिळालं? बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष समानता पाहिजे, परंतु माझ्या घरामध्ये हे प्रॅक्टिकली शक्य झालं। माझे वडील हे माझे काका आजोबा आणि आजोबा ह्यांच्यामधले एकुलते एक, आणि त्यांना आम्ही चौघी बहिणी, चौघी मुली आम्ही। आता आम्ही चौघी मुली असताना सुद्धा घरामध्ये कधी असं वातावरण नाही की मुलगा मुलगी भेदभाव, म्हणजे माझ्या आईवडिलांनी तर कधीच मुलगा मुलगी भेदभाव केला नाही, पण त्यांची आधीची जनरेशन म्हणजे माझे आजी आजोबा ह्यांनी पण केलेलं नाही। ॲक्च्युली खरा 40 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला, आत्तासुद्धा मी वकिली प्रोफेशनमध्ये असल्यामुळे बघतीये की मुलगा पाहिजेले आणि त्याच्यामुळे बऱ्याच घरामध्ये एक दबावाचं वातावरण निर्माण होतं, पण 40 वर्षापूर्वी आमच्या घरामध्ये खूप हेल्दी वातावरण होतं। आणि मला असं वाटते की माझे आजी आजोबा, माझे आईवडील यांच्यामुळेच आमच्या घरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि आमच्या चौघी बहिणींना आम्हाला व्यवस्थित त्यांनी शिक्षण दिलं आहे आणि कधी मुलगा मुलगी भेदभाव केलेला नाही आहे। तुम्ही गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहात, तर एक स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात तुम्ही समाजाला काय संदेश द्याल? कायदा हा केलेला असतो, कायदा पाळणं हे आपले एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे, पण कायद्याच्या पुढची भाषा म्हणजे एक माणुसकी। आणि जर समाजाने एक वेगळ्या अँगलनी विचार केला तर कुठलाही कायदा बनवायची गरज नाही। जर आज आपण माणूस म्हणून बघितलं तर समाजाने एक गोष्ट बघितली पाहिजे की मुलगा मुलगी हा भेद पाळणं हे चुकीचंच आहे, आणि एक बघितलं तर लोकांना मुलगा ह्याच्यासाठी पाहिजे असतो की अंधश्रद्धा, की अंतसंस्कार झाल्यानंतर मुलांनी जर अंतसंस्कार केला नाही तर मोक्षप्राप्ती होणार नाही। ह्या अंधश्रद्धा तरुण पिढीने ॲक्च्युली बाजूला ठेवणं गरजेचं आहे, आणि तरुण पिढीला खूप मोठं कार्य आहे अंधश्रद्धा कशी बाजूला राहिल्याचं। आणि मुलगा मुलगी भेद, आणि महत्त्वाचं म्हणजे की एखादा कायदा होण्यापेक्षा जर नागरिकांनी स्वतःहूनच म्हटलं पाहिजे की आम्हाला मुलगा मुलगी भेदभाव आम्ही करणार नाही, तर ही समाजाची एक निकोप समाजाची एक गरज आहे। मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, हे क्षेत्र सोडून तुम्ही अजून काय केलं आहे? मी सामाजिक क्षेत्र म्हणजे आमची एक संस्था सखी राजनी जयती ह्या संस्थेमार्फत मी महिला दिन आणि शिवजयंतीचे कार्यक्रम घेते, आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमामार्फत तरुण पिढीला आपल्याला काय देता येईल हा एक विचार माझ्या मनात असतो। आणि महिलांचा कार्यक्रम जो असतो त्यामध्ये आजकाल आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी फक्त सिरियलमध्ये सासू अशी, सून अशी, नणंद अशी असा जो प्रकार चालू असतो, तर आम्ही दरवर्षी महिला दिनाला एक वेगवेगळा विषय घेतो की एक हेल्दी वातावरण घरामध्ये राहण्यासाठी, की आपल्याला आपल्या सासरी मिळालेले मित्रमैत्रिणी, मग त्यामध्ये जसं एखादी हॉरर गोष्ट एक जणाने सांगायला चालू केली की सगळेजण सांगतात, त्याप्रमाणे जर एखादी चांगली गोष्ट सांगायला चालू केली ती ॲटोमॅटिकली सगळेजण सांगत असतात। तर मग जसं सासरी, माझ्या सासूने माझ्यासाठी हे केलं, सासऱ्यांनी, नणंदेनी, दिरांनी, मिस्टरांनी हे सांगतो जेव्हा आपण, तेव्हा एक ॲटोमॅटिकली एक हेल्दी वातावरण तयार होतं। आणि अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे विषय घेतो, त्यामध्ये आम्ही अजून एक असं बघतो की ज्या एजनी आता 65-70 महिला आहेत, त्या काकू ज्या आमच्या आजूबाजूच्या असतात, त्यांनी मी हा पण प्रश्न विचारतो, तुमचं नाव काय, तुमची आवड काय, त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आम्ही आमचे नावच विसरलेलो, आम्ही आमचं फक्त नातंच आहे काकू मावशी, स्वतःचं नावच विसरलेलो आहोत। म्हणून स्त्रियांना एक ओळख करून देणं स्वतःची, आणि त्यांच्यामार्फत आम्ही वेगवेगळे जे काही विषय मांडायचे महिला दिनाला तो एक प्रयत्न करतो। त्याचबरोबरीने एक वकिली क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याच पक्षकार आणि माझ्याकडे फॅमिली मॅटर जास्त असल्यामुळे बरेच फॅमिलीशी माझं कॉन्टॅक्ट होतं, की जसं एखाद्या मुलीची डिवोर्सची केस आहे त्यावेळेस येणारे आई वडील तिचे खूप डिस्टर्ब असतात, ती मुलगीसुद्धा प्रत्येक तारखेच्या वेळेस डिस्टर्ब असते की उद्या काय, आजची तारीख ही आहे, आता परत काय होईल। मग माझं एक वर्षातून मी माझ्या पक्षकार आणि त्यांचे पेरेंट्स ह्यांच्यासाठी गेट टुगेदर करते, आणि त्यामध्ये प्रत्येकाने एक आपला आपल्याला आलेला कोर्टाचा अनुभव
त्यामध्ये काही मुली अशा आहेत की नाही मेंटेनन्ससाठी कोर्टात खूप जाण्यापेक्षा मी माझं करिअर केलेलं आहे, मी माझी उभं राहू शकते, मला मेंटेनन्सची गरज नाही आहे, ह्यामुळे पण त्या मुली पुढं जाऊ शकतात. आणि काही जणांना की कोर्टात येणं गरजेचं आहे का, जर समजो त्यांनी हा प्रश्न सोडवता येतो आहे का, हा सुद्धा विचार त्यांच्यामध्ये येतो. आणि त्यामुळे असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. त्यामध्ये मला सगळ्यात मोठं सहकार्य माझ्या बहिणींचं आहे ह्या कार्यक्रमांमध्ये. आणि आम्ही चौघी म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि त्याप्रमाणे समाजामध्ये काही सुधारणा होईल का असा आमचा एक प्रयत्न असतो. तुमचा आजपर्यंतचा शैक्षणिक प्रवास कसा होता आणि तुम्हाला कौटुंबिक साथ कशा पद्धतीने लाभली? शैक्षणिक प्रवास चिंचवड गावामध्ये जैन कन्या प्रशालामध्ये माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन केलं. नंतर सिम्बॉसिसमध्ये मी लॉ केलं. आणि अशा प्रकारे माझा शैक्षणिक प्रवास झालेला आहे. पुढचा प्रश्न असा होता की तुम्हाला कुटुंबाची साथ कशा पद्धतीने मिळाली किंवा तुमचा आजपर्यंतचं तुम्ही ही जी यशाची उंची गाठली आहे, तर या सर्व यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? माझं यशाचं श्रेय म्हणजे मी माझ्या कुटुंबाला, म्हणजे माझे आई वडील आणि माझ्या बहिणी ह्यांना देईन. मला आई वडिलांना मी ह्याच्यासाठी म्हणते की माझ्या आई वडिलांनी लहानपणापासूनच आम्हाला मुलगा मुलगी भेदभाव कधीच केलेला नाही. आणि आज मी ह्या क्षेत्रात आहे त्यामुळे त्यांचा कुठलंही, म्हणजे वकिली क्षेत्र असू दे किंवा सामाजिक क्षेत्र असू दे, सोशल वर्क असू दे, माझ्या आई वडिलांचा मला त्याला सपोर्ट खूप होता. आणि त्यांच्या सपोर्टशिवाय ही गोष्ट शक्यच नव्हती. आम्ही चौघी बहिणी आहोत. माझी थोरली बहीण उमा भालेराव ती रेकी मास्टर आहे. माझी 2 नंबरची बहीण वंदना आणि मी, आम्ही दोघी वकिली क्षेत्रात आहे. धाकटी बहीण सोनाली तेंडुलकर ती स्टेट लेवलची खेळाडू आणि आत्ता ती बिझनेस वुमेन आहे. आणि आमच्या चौघींना घडवण्यामध्ये आमच्या आईवडिलांचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. आणि किंबहुना मला असं स्पेसिफिकली म्हणावं लागेल, आमच्या आईवडील वडिलांमुळेच आम्ही चौघीजणी आपापल्या क्षेत्रात करिअर करू शकलो आहोत. मी पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारते, आज सर्वात जास्त केसेस या घटस्फोटाच्या जास्त केसेस आहेत, तर याबद्दल तुम्ही समाजाला काय संदेश द्याल? खरंच हे दुर्दैव म्हटलं पाहिजे की घटस्फोटाच्या केसेस आज खरोखर वाढत आहेत. आणि आपण जर आत्ता असं बघितलं की जर घटस्फोट म्हणजे जर एखादं हजबंड वाईफचं मॅटर कोर्टमध्ये असेल, तर ते फक्त दोघांचंच नाही, त्या दोघांनी कुटुंब डिस्टर्ब झालेलं असतं. आणि आपण जेव्हा बघतो की दोन्ही कुटुंब डिस्टर्ब होतात, तर खरोखरच समाज त्यामध्ये डिस्टर्ब होतो. आता विषय असा येतो की मला समाजाला एकच सांगावंसं वाटतं की जेव्हा पती पत्नी जेव्हा कोर्टामध्ये येतात, तेव्हा जो त्यांचा लहान मुलं जी असतात त्यावर त्याचा इफेक्ट होतो. विषय असा येतो ॲक्सेसचा, मुलांना भेटण्याचा. जर मूल आईकडे असेल तर वडील भेटण्याचा अर्ज करतात, वडिलांकडे असेल तर आई भेटण्याचा अर्ज करते. ह्यावेळेस असं होतं की मुलांना एक वेगळ्या प्रकारे असं वाटतं की आम्हाला काहीतरी खूप मोठा इम्पॉर्टन्स देत आहेत ही लोकं. आणि त्याचा इफेक्ट त्यांच्या उद्याच्या त्यांच्या जडणघडणीवर होत नाही ना, हा बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आजकालची मुलं जशी आहेत की आपण म्हणतो की स्मार्ट मुलं आहेत, आणि जर आपण थोडंसं आईबद्दल काही सांगितलं तर वडील आपल्याला मोबाईल देतील, आपल्याला पाहिजे ती गाडी घेऊन देतील, किंवा आईला तिकडचं येऊन सांगितलं तर अशा प्रकारे मुलं आपला उपयोग तर करून घेत नाहीत ना. तर मला समाजाला एवढं सांगावंसं वाटतं की पती पत्नीचा घटस्फोट होऊ शकतो, पण आईवडिलांचा कधीच घटस्फोट होऊ शकत नाही. तर आपल्या मुलाच्या निकोप वाढीसाठी हे फार महत्त्वाचं आहे की आपण त्याच्यासाठी त्याला तरी कळता कामाने आपली भांडणं आहेत, किंवा त्याच्यासाठी तरी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आजची लहान मुलं जी आहेत ते उद्याचे नागरिक आहेत. आणि जर आपल्याला उद्याचा भारत चांगला करायचा असेल, तर आपण त्या मुलांची जी मानसिक जडणघडण आहे ती खूप चांगली करणं गरजेचं आहे. हा घटस्फोट होतात किंवा तो पर्याय नाही आहे, घटस्फोट झाला आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की त्या मुलावर त्याच्या जडणघडणीवर त्याचा काही परिणाम होता कामा नये. तर जे आई वडील आहेत त्यांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं एक की कोर्टामध्ये केसेस चालवताना भरपूर वेळ जातो, आर्थिक मानसिक शारीरिक सगळा त्रास सहन करावा लागतो. मग मेडिएशनच्या माध्यमातून काउन्सिलिंगच्या माध्यमातून हे काही लवकर संपवता येईल का हे एक बघणं, किंवा आपला संसार वाचवता येईल का हे बघणं खरंच गरजेचं आहे. जर आपण इगो थोडासा बाजूला ठेवला तर ह्यातनं नक्कीच मार्ग निघेल. आणि आपला वेळ जो कोर्टात येण्यासाठी जातो तो वेळ आपल्या मुलाच्या जडणघडणीसाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येईल का, हा सगळा दृष्टिकोन आईवडिलांनी समोर ठेवणं गरजेचं आहे.
निश्चितच खूप छान पद्धतीने त्यांनी संदेश दिला आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आजच्या तरुण पिढीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, तर एक तज्ज्ञ वकील म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? मला एक सांगावं असं वाटतं की जसं आता आपण 21व्या शतकात आहोत, आधुनिक तंत्रज्ञान मुलांना तर अवगत आहेच आहे. अगदी लहान मुलांचे पण आपण व्हिडिओ बघतो तर मोबाईल हातामध्ये, आणि आपल्याला सांगायला असं आनंद वाटतो की आमच्या मुलांना सगळं मोबाईल वापरता येतो आहे. परंतु मला एक असं म्हणायचं आहे की आत्ताची जी तरुण मुलं मुली आहेत, खरोखरच त्यांना एक आधुनिक तंत्रज्ञानाच्या त्या जवळ आहेत आणि त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की त्याचं व्यसन बनून घेणं गरजेचं नाही आहे. जेवढा उपयोग आहे तेवढाच तुम्ही इंटरनेटचा, सोशल मीडियाचा वापर करा. तरुण मुलांना मला एक सांगावं असं वाटतं की आजकाल मुलं बघितलं तर फेसबुकवरच जास्त असतात, आणि फेसबुकवर मला इतके फ्रेंड्स कॉन्टॅक्ट्स आहेत वगैरे म्हणतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर महाराजांना जीवाला जीव देणारे मित्र होते. आजकाल मुलांचं फेसबुकवरच आहे, त्यामुळं कसं झालेलं आहे की एकमेकांशी बोलणं, एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत इकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली भारतातली जी तरुण पिढी आहे ती खरोखरच चांगली आहे. आणि जर आपण अशा वेगवेगळ्या पबजीचे आता ज्या गेम आहेत त्यामार्फत जर आपण असं बघितलं, जर आपली तरुण पिढी जर ह्याच्यामध्ये व्यस्त राहिली तर आपले जे शत्रू देश आहेत तर ते त्याचा गैरफायदा घेतील, कारण त्यांना माहिती आहे की आपली तरुण पिढी, भारतातल्या तरुण पिढीपासून त्यांना नक्कीच भीती आहे. आणि त्यांना एक माहिती आहे की भारतातल्या तरुण पिढीचा अनुभव त्यांनी शतकानुशतके घेतलेला आहे. तर मुलांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठल्याही व्यसनांपासून, ते एक व्यसन मोबाईलचं असेल किंवा वेगळी व्यसनं असतील, त्यापासून दूर राहून आपल्याला समाजासाठी काय करता येते हे बघणं खरंच गरजेचं आहे. खूप छान मार्गदर्शन, खूप छान संदेश खरं तर मॅडमनी दिला आहे. मॅडम, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आपलं खूप खूप अभिनंदन, आणि या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर या आज आपल्या सोबत होत्या ॲडव्होकेट ज्योती सोरखाडे मॅडम. यांचं जे वकील क्षेत्रात काम आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे, आणि कुठेतरी त्यांच्या प्रामाणिकपणाची, त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण मात्र इथेच थांबणार आहोत, मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन नारी शक्ती सोबत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त आपला आवाज.